शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी में फिर मिला एक कोरोना पॉजिटिव। वाड़ी में कोरोना पॉजिटिव मरीजों की संख्या हुई 3। मंगलवार की देर रात नगर परिषद प्रशासन ने मरीज को मेडिकल में भेजा। नवनीत नगर की 2 गली सील कर दी गई है। अब वाड़ी में कोरोना की चेन बढ़ने की संभावना है। शहर में 2 महिलाओं के पॉजिटिव मिलने के बाद मंगलवार को मध्यरात 1 बजे नवनीत नगर में एक 29 वर्षीय युवक के रिपोर्ट कोरोना पॉजिटिव आने से अब वाड़ी में 3 पॉजिटिव संख्या हुई है। बताया गया कि युवक अपने पत्नी व परिवार के साथ रहता था। वह एक बैंक का कर्मचारी बताया गया। पॉजिटिव पाने के बाद एक दिन पूर्व उसके भाई की बीवी मामा के घर चली गई, उसे भी क्वारंटाइन किया। युवक खुद ही निजी डॉक्टर के पास जांच करने गया था, जिसको कोरोना पॉजिटिव की रिपोर्ट आई। पॉजिटिव आने की जानकारी नगर परिषद को मंगलवार को 10:30 बजे प्राप्त होते ही नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारे वाले, उप मुख्याधिकारी आकाश सहारे, THO सचिन हेमके, सत्यवान वैद्य, विहार वैद्य के अधिकारी सुषमा धुर्वे, तहसीलदार मोहन टिकले ने नवनीत नगर को भेंट देकर नवनीत नगर की 2 गली को सील कर दिया। युवक के घर पानी कैन का व्यवसाय है। 2 दिन पूर्व एक शादी के कार्यक्रम में पानी भेजने की जानकारी भी सामने आई। युवक को मेडिकल में भर्ती किया गया। परिवार के साथ लोगों को देर रात में ही क्वारंटाइन किया गया। वह नवनीत नगर की 2 गली को रात में ही सील कर दिया गया। कोरोना ने शिरकाव केलेला आहे, तरी पण या ठिकाणी आपल्याला आज घडीला 3 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले आहे। तर मी या निमित्ताने आपण वाडी वासियांना आवाहन करतो की आपण शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे। सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, वेळोवेळी सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणं असेल, हे आपण वेळोवेळी करावे। आणि त्यानिमित्ताने आपण घाबरून जाऊ नये, परंतु आपण जर हे पथ्य पाळले तर आपण कोरोनाचा असणारा जो आहे लढा यशस्वीपणे लढू शकतो। परंतु आपणास मी असेसुद्धा आवाहन करतो की आपण विनाकामाने बाहेर फिरू नका किंवा विनाकामाने लोकांच्या जास्तीत जास्त संपर्कात येऊ नका। आपल्यापैकी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो अशी धारणा घेऊन आपण हे त्या पद्धतीने वागायला पाहिजे। जरी आपण घाबरू नये, पण काळजी घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे। तर आपण असं समजायचं की समोर कोणी आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह असू शकेल या हिशोबाने आपल्याला काम करायचं। त्यानिमित्ताने आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे हे आपल्याला करावं लागेल, ज्यामुळे आपण यशस्वीपणे कोरोनाशी लढा देऊ शकू। त्यामुळे आपणास असेही मी या ठिकाणी सांगतो की आपल्यापैकी कोणाला जर ताप, खासी असेल किंवा एखादा श्वास घेण्यास त्रास होत असेल, या सिम्पटम दिसत असेल, तर तात्काळ आम्हाला कळवा, आपल्या डॉक्टरांना कळवा। आणि आपल्याला शंका निर्माण होत असेल तर आम्हाला ते कळवा, आम्ही तुम्हाला टेस्टसाठी पाठवू। नगरपालिका आणि शासनातर्फे आम्ही तुम्हाला टेस्टची सुविधा उपलब्ध करून देऊ। परंतु कोणीही या ठिकाणी कोणतेही सिम्पटम लपू नका, घाबरून जायची आवश्यकता नाही। कोरोनावर आपण मात करू शकतो, परंतु अर्ली डिटेक्शन जो आहे डिटेक्ट व्हायला पाहिजे, पहिले त्याचा निदान व्हायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला असणारे सिम्पटम दिसून आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा, नगरपालिकेला संपर्क करा किंवा त्या ठिकाणी दिलेले सर्वेअर असेल, सुपरवायझर असेल यांना संपर्क करा। आपल्या टेस्टची व्यवस्था केल्या जाईल आणि अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर आपण ते प्रिव्हेंट करू शकू, असा निर्धार आपण सर्व वाडीवासियांनी करावा ही आपल्याकडून अपेक्षा। काल नवनीत नगरला नगर परिषदेचे कर्मचारी येऊन शनी व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटच्या परिवारांना घेऊन गेले आणि नवनीत नगरमध्ये लॉकडाऊन त्या गल्लीमध्ये करण्यात आला। आणि तसेही आमचे नवनीत नगरचे लोक स्वतःच की नाही कोरोनाविषयी स्वतःच काळजी घेऊन शनी आपापल्या घरी की नाही राहत होते, इकडे तिकडे न फिरता स्वतःच काळजी घ्यायचे। आणि नगर परिषदने ज्या पद्धतीनं तातडीने जे की नाही कारवाई केली ते खूप की नाही सराहनीय आहे। पण आमचं इकडे निघालेला तो पेशंट होता, त्यांनी स्वतःच की नाही दवाखान्यामध्ये जाऊन त्यांनी स्वतःची तपासणी केली, त्याला की नाही ज्या डॉक्टरकडे त्यांनी तपासणी केली त्या डॉक्टरने त्याला सल्ला दिला की बा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तुम्ही तुमची कोरोनाची तपासणी करून घ्या। तो तिथेही गेला, तिथे गेल्यानंतर की नाही नगर परिषदेला की नाही सांगण्यात आलं की त्याची की नाही रिपोर्ट ही की नाही पॉझिटिव्ह आलेली आहे डॉक्टरच्या माध्यमातून, शासकीय माध्यमातून। तर तो मुलगा जो होता पॉझिटिव्ह निघालेला, तो मुलगा बँकेमध्ये काम करायचा आणि सरळ घरी यायचा, पण कुठल्या माध्यमातून त्याला कोरोना झाला आणि तो पॉझिटिव्ह निघाला याबद्दल तर माहिती नाही, पण बाकीची माहिती तो की नाही शासनाला देणारच आहे। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।